वेलकम टू द मैथ्स फॉर मदर। आजचा आपला टॉपिक आहे नेक्स्ट, दॅट इज मेजरमेंट। आता मेजरमेंट टॉपिक शिकवताना माझ्या हातात काही दिसते तुम्हाला, जे तुमच्याकडे पण आहे, कंपासमध्ये आहे, छोट्या साईजचा आहे, किंवा मोठ्या म्हणजे तुमच्या मोठ्या बहीण भावंडांकडे असेल, ते म्हणजे स्केल। तुम्ही त्याला स्केल म्हणता किंवा पट्टी, मराठीमध्ये पट्टी असं म्हणतो। तर त्याचा वापर करायचा आहे आपल्याला टू मेजर द लेंथ। आता लेंथ मीन्स व्हॉट, हा पार्ट आधी लक्षात घ्या। स्पेलिंग लेंथ मध्ये जी सायलेंट आहे, आपल्याला लेंथ असं आपण म्हणतो, पण जी म्हणत नाही, लेंथ असं म्हणत नाही, इट इज कॉल्ड एज अ लेंथ। तर लेंथ मोजायची आपल्याला, लेंथ म्हणजे काय नक्की हा पार्ट समजून घ्या आधी, आणि मग त्याच्यानंतर आपण त्याविषयी म्हणजे मोजायचं कसं ह्याविषयी बघूया। तर इथं काही गोष्टी आहेत माझ्याकडे, तुमचं पुस्तक, मॅथचं पुस्तक आहे, एक सातवीचं पुस्तक आहे माझ्याकडे, आणि माझा मोबाईल, दोन गोष्टी आहेत। तर ह्या दोन गोष्टी सेम आकाराच्या दिसतात। जर तुम्ही नीट बघितलं, द शेप ऑफ दिस बुक इज अ रेक्टँगल ॲज वेल ॲज द मोबाईल शेप इज ऑल्सो रेक्टँगल। ओके, हे दोन्हीही रेक्टँगल आहेत। मग हे लहान आहे आणि हे मोठं आहे, हे कसं ठरवलं आपण, हे कसं ठरवलं? हे ठरवण्यासाठी आपण ह्या पुस्तकाची ही बाजू जी आहे, ती बाजू आणि ही बाजू यांना कम्पेअर केलं। हे लहान दिसतंय आणि हे मोठं दिसतंय, पण किती लहान आहे, किती मोठं आहे, हे कसं ठरवणार? हे आपल्याला दिसतंय म्हणून आपण इझिली सांगू शकतोय, पण आपण एखादी दुसरी गोष्ट ज्याशी कम्पेअर करायची म्हटली, ही आयडियाच। माझ्याकडे दुसरा पेपर आहे, आता हा जर पेपर मी ह्याच्याशी कम्पेअर करायचा म्हटलं तर मी असं लावून बघणार, बरोबर आहे, लावून बघणार। हे सोपं आहे की मी लावून बघितलं आणि मग कम्पेअर केलं, पण जर तुम्हाला कुठल्यातरी गावाला जायचं आहे, मला बहुतेक बघा की एक गाव ह्या टोकाला आहे आणि एक गाव त्या टोकाला आहे, आणि मी तुम्हाला विचारलं की कोणतं गाव जवळ आहे, लांब आहे, तर तुम्ही काय मोजणार आहे, ह्या गावापासून त्या गावापासूनचं अंतर मोजणार, ह्या गावापासून त्या गावापासूनचं अंतर मोजणार, आणि मग ठरवणार की ते दोन्ही गावं लांब आहेत का जवळ आहे, म्हणजे आपल्याला अंतर मोजावं लागेल। हे अंतर मोजण्यासाठी वापरणार म्हणजे अंतर म्हणजेच आपण म्हणतो दॅट इज द लेंथ। आता हे लेंथ मोजण्यासाठी बरंच काही वापरावं लागतं, सो मेनी पार्ट्स आर देअर टू मेजर दिस लेंथ, पण आपल्याला काय कुठून सुरुवात करायची आहे, वी आर स्टार्टिंग फ्रॉम द स्मॉलर वन अँड देन वी आर गोइंग टू बिग्गर वन। आपण छोटे छोटे पार्ट्स आधी स्टडी करायचे आणि मग नंतर मोठ्याकडे जायचं आहे। लास्ट इयर म्हणजे सेकंड लास्ट इयर तुम्ही बघितलं होतं की आपण हां असं वितानं मोजता येतं, आपल्या हातानं मोजता येतं, म्हणजे कोपर हा इथपर्यंतचा हात आहे त्याचं मोजता येतं, फुटप्रिंट म्हणजे तुम्ही फुटच्या यानं मोजू शकता, किंवा आपण म्हणतो की ओके पट्टीच्या सहाय्यानं मोजू शकता। मग पट्टीच्या सहाय्यानं काय तुम्ही आतापर्यंत मोजायला शिकलेलं नाही, ती मेथड आपण आज शिकणार आहोत। मग पट्टीच्या सहाय्यानं मोजण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, यू हॅव टू टेक युअर स्केल इन युअर हँड, तुमच्या हातामध्ये घ्या, माझ्या हातामध्ये मी माझी पट्टी घेते, माझ्याकडे दोन आहेत, मी दोन पट्ट्या घेतल्या, तुम्हाला वेगवेगळ्या आकाराच्या वेगवेगळ्या प्रकारच्या बाजारात पट्ट्या सापडतील, त्यातली मी ही एक घेतली आहे, ही एक घेतली आहे। मी पट्टी नंतर बोर्डवर ड्रॉ करून परत एक्सप्लेन करणार आहे, फक्त ऑब्झर्व आधी ही पट्टी करायची आहे। सो ऑब्झर्व करायचे आहे, काय ऑब्झर्व करायचं आहे, सीयर मी जरा जवळ घेऊन दाखवते, सीयर ऑन दिस स्केल देअर आर टू पार्ट्स, एक पार्ट इकडचा दिसतोय वरचा आणि एक खालचा दिसतोय, सीयर एक वरचा भाग आहे आणि एक खालचा आहे। वरच्या भागावरती तुम्हाला क्लिअर जरी दिसत नसेल तरी नंबर्स लिहिलेले आहेत, बघा 1, 2, 3, 4, 5, 6 अँड सो ऑन। खालच्या भागावरती काहीही नंबर्स लिहिलेले नाही, वन सेकंड, मला क्लिअर दिसण्यासाठी मी त्याचे काय करते, मागे काहीतरीच असते, तुमची पट्टी जी असते ती ट्रान्सपरंट असते आणि मी कॅमेरावर दाखवताना ती पट्टी अशी क्लिअर दिसत नाही आहे, सो आय एम गोइंग टू यूज इट, सी या, होप सो की आता दिसत आहेत तुम्हाला नंबर, येस 1, 2, 3, 4, ओके हिअर आर द नंबर्स, हे नंबर्स आहेत आणि लास्ट मागच्या खालच्या साईडला नंबर्स नाही आहेत। मग या नंबर्सचा आपल्याला काय यूज करायचं आहे, सी हिअर आपल्याला काय यूज करायचं आहे, या नंबर्सचा मोजायला यूज करायचं आहे फॉर द लेंथ। पण ह्या नंबर्सच्या मध्ये ऑब्झर्व इट केअरफुली, आता पुन्हा ऑब्झर्व करावं का, ह्या नंबर्सच्या मध्ये पुन्हा मला लाईन्स आखलेल्या दिसत आहेत, बारीक 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 बारीक
बारीक बारीक लाइन्स दिसताय, मग त्या लाइन्स दिसल्यानंतर त्याचा काय उपयोग आहे ते बघायचं आहे आपल्याला. आणि या नंबर्सना काय म्हणायचं, दोन ह्या नंबर्समधलं जे डिस्टन्स आहे त्याला काय म्हणायचं. ह्यावरती दिसतात बघा बारीक लाईन्स, शॉर्ट लाईन्स, यू कॅन सी हिअर 1, 2, 3, 4, 5, 6 नंबर्स दिसतात, बट इन बिटवीन देम हिअर इट इज फ्रॉम 0 to 1 अँड 1 to 2. इथे दिलेले आहेत नंबर्स 0 to 1 आणि 1 to 2. इथे काही नंबर्स दिलेले आहेत, बारीक लाईन्स दिसत आहेत, बारीक बारीक लाईन्स दिसत आहेत, त्या लाईन्स काय आहेत ते बघायचं आहे. मग हे मोजायचं कसं आहे, वी आर गोइंग टू सी दॅट. फर्स्ट ऑफ ऑल, सो इन पेज नंबर 59 देर इज अ स्केल गिवन इन युअर बुक ऑल्सो, तुमच्या पुस्तकामध्ये ती दिलेली आहे. मग आता हे काय आहे, पहिल्यांदा दिलेले नंबर्स नीट ऑब्झर्व करा. मी स्केल इथं आखती आहे, ही तुमची पट्टी. मी सगळंच्या सगळं आखवत नाही आहे, मी फक्त थोडेसे नंबर्स तुम्हाला लक्षात येण्यासाठी म्हणून आखती. सी हियर, ह्या पट्टीवरती वरच्या बाजूला नंबर्स आहेत काही, मी अंदाजे काढती आहे. सो सी हियर, पहिला नंबर कोणता आहे ऑब्झर्व करा तुमच्या पट्टीवरती. येस, देअर इज अ फर्स्ट नंबर नुसतं लिहिलेला इथं, दॅट इज सी एम. ओके, आफ्टर दॅट टू मेनी लाईन्स आर देअर, काही लाईन्स आहेत आणि त्याच्यामध्ये मग 1, 2, 3, 4 असे नंबर्स लिहिलेत. आता मी काय करते, हे नंबर्स तुम्हाला लक्षात येण्यासाठी म्हणून आपण थोडे आणखी लांब लांब घेऊया, म्हणजे तुम्हाला मोजायला सोपं जाईल. माझ्याबरोबर तुम्ही काउंट करायचे तुमच्या स्केलवरचे नंबर्स. यू हॅव टू काउंट द नंबर्स ऑन युअर स्केल. आपण हे नंबर्स थोडे लांब घेऊया. हिअर इट इज 1 अँड हिअर इट इज 2. तुम्हाला स्क्रीनवर क्लिअर दिसण्याकरता म्हणून मी हे नंबर्स लांब घेतलेले आहेत. आफ्टर दॅट आता हे 1, 2 लिहिलेले आहेत, त्याच्यामध्ये पुन्हा एक रेष दिसतेय जी ह्या दोन रेषांपेक्षा, म्हणजे हे 1 आणि 2 पासून चालू झालेली रेषा त्याच्यापेक्षा छोटी दिसते. सीयर दिसते. सो आता त्यातले मी नंबर्स दाखवते बरं का. सीयर ते नंबर्स आपल्याला ऑब्झर्व करायचे आहेत. त्याच्यापासून लाईन्स काउंट करा बघू. सीएम त्याच्यापासून पुढची जी लाईन आहे तिला 1 नंबर धरा आणि काउंट करा. 1 इथं, इथं जी लाईन आहे सी हिअर, इथं जे सी एम लिहिलं आहे त्याच्यापासून पुढची छोटी छोटी लाईन्स आहेत ती काउंट करायची आहेत आपल्याला. दॅट इज 1, 2, 3, 4 अँड 5 लाईन. पाचवी लाईन म्हणजे ही लाईन आली आहे. मग मी काय केलं बघा, मी मुद्दाम रेड कलर दाखवते. दिस इज 1, 2, 3, 4 अँड दिस इज 5th one. ऑब्झर्व केअरफुली. 1, 2, 3, 4 दिस इज 1, 2, 3, 4 दिस इज द 5th line. ओके, आणि त्याच्यानंतर काय आलेलं आहे बघा, परत पुढच्या लाईन्स ऑब्झर्व करा. 5 नंतर ही मधली लाईन जिला नंबर दिलेला नाही आहे पण थोडीशी मोठी आहे ती लाईन आहे, मी ब्लॅक कलर दाखवलेली आहे. त्याच्यानंतर किती आहेत बघा, 1, 2, 3, 4 अँड दिस 1, 5. बघा आता 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 अँड दिस 1, 10. जी 1 ची आहे ती 10th line आहे. ऑब्झर्व करा. आता ह्याला काय म्हणायचं, ऑलरेडी इथे लिहिलेलं आहे सी एम. फ्रॉम दिस, सी ऑब्झर्व केअरफुली, फ्रॉम दिस पॉइंट टू दिस पॉइंट इट इज कॉल्ड एज द 1 centimeter. 1 centimeter ह्याला म्हणतात 1 centimeter. आता ह्या 1 centimeterचे आपण परत पार्ट केलेले आहेत. हाऊ मेनी पार्ट्स आर देअर बघा, काउंट करत 1, 2, 3, 4, 5 आपण काउंट केले मग अशी इथपर्यंत. देन इट इज डिवायडेड टू 6, 7, 8, 9 अँड दिस 1, 10. हा 1 नंबरचा जो आहे तो 10वा झालेला आहे. म्हणजे काय आहे, टोटल पार्ट्स किती झालेत, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 10 पार्ट्स आलेत. म्हणजे 1 सेंटीमीटरचे आपण किती भाग केले, 10. म्हणजे त्या छोट्या एका भागाला बघा, हा जो छोटासा एक भाग आहे त्याला म्हणायचं आपण दॅट इज मिलीमीटर. एक छोटा भाग आहे त्याला आपण म्हणणार आहे मिलीमीटर. मग 1 सेंटीमीटर जर मला लिहायचं असेल, 1 सेंटीमीटर इक्वल्स टू किती मिलीमीटर घेतलेत बघा आपण, हाऊ मेनी मिलीमीटर साधर, हाऊ मेनी मिलीमीटर्स, येस इट्स अ 10 मिलीमीटर. म्हणजे 1 सेंटीमीटर मध्ये किती आहेत, 10 मिलीमीटर. 1 सेंटीमीटर मध्ये आहेत
10 मिलीमीटर दैट इज गिवन इन योर बुक ऑल्सो पेज नंबर 59 कसं आलं कळलं का आता तुमच्या पट्टीवरती लिहिलेलं आहे बघा पट्टीवरती आहेत का नाही आहेत हे सेंटीमीटर आणि एव्हरी पार्ट प्रत्येक पार्टमध्ये हे केलेले आहे हे कशासाठी बरं केलेले आहेत एवढे भाग कशासाठी केलेले आहेत समजा मला आता मोजायचं आहे आता मोजण्याचं काम करणार आहे आपण बरं का मग आजपासून मी सांगितलं मला ह्या पेनची लेंथ मोजायची आहे मी काय करणार आहे ह्या पेनचा जो एंड पॉईंट आहे म्हणजे इथला इथले टोक आहे त्याला मी इथला जो झिरो झिरो म्हणजे जिथं वन लिहिलेलं नाही आहे तो भाग बरं का तो मी जोडला सीयर आणि इथे शेवटपर्यंत इथे जो नंबर येतो तो मोजला अरे अच्छा पण तो एक्झॅक्टली नंबर येतच नाही आहे एक्झॅक्टली नंबर येत नाही म्हणजे काय झालं माहिती आहे का तो असा येतोय की इथे कुठेतरी येतोय आणि 13 आहे आणि 13 पुढे इथे कुठेतरी जुळतोय मग मी 13 म्हणणार का त्याला एक्झॅक्टली नाही इथून तर स्टार्ट केलं मी झिरोपासून पण इथून 13 पुढे गेलाय तो मग मी 13 सेंटीमीटर म्हणू शकते का त्याला नो नाही म्हणू शकत मग आपल्याला काय केलं पाहिजे वी हॅव टू काउंट द लाईन्स आफ्टर 13 तर टोटल झालेलेच आहे पुढच्या 1, 2, 3 समजा असतील 3 असेल किंवा 1, 2 असेल 1, 2 तर आपल्याला काय करायला पाहिजे 13 सेंटीमीटर ऑलरेडी माहिती आहे आपल्याला हे जे मोठे नंबर लिहिलेले आहेत किती आहेत ते सेंटीमीटर्सचे नंबर आहेत आणि हे छोटे जे आहेत आतले ते कशाचे आहेत दोज आर ऑफ मिलीमीटर मग मी ह्याला काय म्हणू शकते 13 सेंटीमीटर बघा मी हा मी जे माझा पेन मोजला तो कसा आहे 13 सेंटीमीटर अँड 2 मिलीमीटर 13 सेंटीमीटर 2 मिलीमीटर कारण की 13 सेंटीमीटर पूर्ण झाले 13 सेंटीमीटर पूर्ण झाले आणि पुढच्या दोन रेषा झाल्यात म्हणजे मिलीमीटर 2 मिलीमीटर म्हणजे आपल्याला जर असं मोजायचं असेल की जे एक्झॅक्टली 2 एवढं येत नसेल 3 एवढं येत नसेल तर पुढचं जे आहे फ्रॅक्शन ते कसं मोजायचं त्यासाठी आपल्याला हे आपण छोटे भाग करून घेतलेले दॅट इज मिलीमीटर मग आता तुमच्या लक्षात येते का पट्टीवरचे सगळ्यात छोटे भाग आहेत सगळ्यात छोट्या छोट्या लाईन्स आहेत त्या छोट्या लाईन्स आपण काय म्हणणार आहे दोज आर ऑफ मिलीमीटर त्याच्यानंतर जे आकडे लिहिलेल्या लाईन्स आहेत 1, 2, 3, 4, 5, 6 ते काय आहे दॅट इज सेंटीमीटर आता हे जे सेंटीमीटर आहे ते प्रत्येक वेळेला एवढं सगळं न लिहिता शॉर्टमध्ये लिहिता येतं द सेंटीमीटर कॅन बी राईट इन द शॉर्ट दॅट इज ऑफ सी एम म्हणजे सेंटीमीटर वी कॅन राईट डाऊन दॅट इज सी एम शॉर्टमध्ये लिहायचं आहे आता मग त्याच्याबरोबर आपल्याला हे मिलीमीटर पण घ्यायला पाहिजे ना दॅट इज मिलीमीटर इज ऑल्सो राईट डाऊन ॲज द एम एम शॉर्टमध्ये काय घ्यायचं मिलीमीटर सेंटीमीटर सेंटीचा सी मीटरचा एम मिलीचा एम आणि मीटरचा एम सो वी कॅन राईट डाऊन सेंटीमीटर ॲज वेल ॲज मिलीमीटर सो होप सो की तुम्हाला हा पॉईंट थोडाफार लक्षात आला असेल नेक्स्ट टाईम मी माझी मोठी पट्टी यूज करेन आणखी तुम्हाला सांगेन कारण की नेक्स्ट टाईम तुम्हाला एक्झरसाइज करायचा आहे पेज नंबर 60 ज्यामध्ये तुम्हाला मेजर करायचं आहे मोजायचं आहे आधी तुम्हाला हा भाग लक्षात आला असेल तर पट्टी यूज करा पट्टीवर स्केल यूज करा आणि स्केलवरती तुमचे नंबर जे दिसत आहेत ते ऑब्झर्व करा आणि मग त्याच्यावरून हे सेंटीमीटर आणि मिलीमीटर हे ऑब्झर्व करून घ्या म्हणजे नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जे मेजरमेंट शिकवणार आहे कसं मोजायचं हे शिकवणार आहे ते लक्षात येईल ते मात्र आपण पुस्तकाचा वापर करून करण्याचा प्रयत्न करूया ओके जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा